कांदे पोहे आपण नेहमी बनवतच असतो, पण आज आपण मटार पोहे बनवणार आहोत। खायला चवदार आणि बनायलाही सोपी असते। अगदी काही मिनिटातच तयार होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सामग्री पाहून घेऊया। यामध्ये मी एक वाटी पोहे घेतले आहेत, चार मूठ स्वच्छ निवडून घेतले आहेत। आता आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। धुवून घेऊया दोन पाण्याने आणि चालणीमध्ये नितळायला ठेवायचे आहेत। आता पोहे करायला घेऊया। एका पॅनमध्ये 3 ते 4 मिनिट आपल्याला मटार फ्राय करून घ्यायचे आहेत कुरकुरीत। परतून घेऊया। आणि थोडं चवीपुरतं मीठ घालूया। मीठ घातल्यावर चव पण मस्त येते। आणि मिक्स करून घेऊया। बघू शकता कलर चेंज झालेला आहे, तर काढून घेऊया। आता शेंगदाणे फ्राय करायला घेऊया। शेंगदाणे 2 ते 3 मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। कलर चेंज झालेला आहे, तर काढून घेऊया। थोडं मीठ टाकलं की कुरकुरीत शेंगदाणे लागतात मस्त पोह्यांमध्ये। काढून झाल्यानंतर ह्याच पॅनमध्ये 3 टेबलस्पून तेल घालून 1 चम्मच जिरे, मिरच्यांचे तुकडे घालूया आणि परतून घेऊया। यामध्ये तुम्ही कढीपत्त्याची पाने घालू शकता। कढीपत्त्याची पाने मी स्किप करत आहे। बारीक चिरून कांदा घालून ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेऊया 2 ते 3 मिनिट। मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता कलर पण चेंज होत आहे, बघू शकता तुम्ही। एकजीव करून घेऊया, म्हणजे 1/2 चम्मच हळद। हळद यामध्ये तुम्ही कमीच घालायची पोहे बनवताना, तर पोह्यांचा पचका होऊ शकतो आणि पिवळसर दिसतात पोहे। 1/2 चिरलेला टोमॅटो घालून मिक्स करून घेऊया व्यवस्थित। टोमॅटो तुम्ही नक्की घाला, पोह्यां मऊ मोकळे आणि लुसलुशीत होतात मस्त आणि टेस्ट पण छान येते। तर 1/2 चम्मच धनिया पावडर, 1/3 कोथिंबीर घालून एकजीव करून घेऊयात। मिक्स करून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घालून तुम्ही ॲडजस्ट करून यामध्ये मीठ घालू शकता। मिठाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्ही। 1/2 मिनिट शिजू देऊयात आणि नितळायला ठेवले होते पोहे घालूयात। बघू शकता तुम्ही पोहे किती सुटसुटीत झाले आहेत। मिक्स करून घेऊया। खूप जास्त परतायचं नाहीतर आपले पोहे मोडू शकतात। हलकासच परतून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मटार दाणे घालूया, शेंगदाणे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघू शकता तुम्ही पोह्यांचे टेक्स्चर कन्सिस्टन्सी मस्त आलेली आहे। काही महत्त्वाचे टिप आहेत। अनेक जण काय करतात, पोहे भिजत ठेवतात, त्यांचे पोहे सुटसुटीत होत नाही। त्यामुळे पहिली महत्त्वाची टिप, पोहे जास्त वेळ खूप पाण्यात भिजवू नका। पोहे जरा जास्त तेलात स्वादिष्ट होतात, पण कमी तेलात करायचे असतील तर कांदा परतण्या
तेल कप तेल घालावा। आता गार्निशिंग करण्यासाठी घेऊया। मस्त वरील पोह्यात मटारचे दाणे तुम्ही नक्की घाला, पोह्यांचे टेस्ट पण मस्त येते। आणि थोडे भाजून घ्या मटार। मी यामध्ये ओले खोबरे सुके खोबरे किसून पण घालू शकता, पोहे छान लागतात। आता गरम गरम सर्व करायला घेऊया। पोह्यांवर डिशमध्ये खायला देताना बारीक शेव पण घालावा, त्यामुळे पोहे स्वादिष्ट लागतात। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आहे ना मग सोपी रेसिपी। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।